हेलो ऑल एंड वेलकम टू अ चैनल होलिस्टिक फैक्ट्स। प्रिलिम्स प्राइम वीडियोज मध्ये आज आपण टीबी रिपोर्ट 2020 बद्दल बघूयात। तर टीबी रिपोर्ट बद्दल बघण्याआधी आपण टीबी बद्दल थोडं बघूया। टीबी म्हणजे ट्यूबरक्युलोसिस, इट इज अ बॅक्टेरियल डिझीज आणि मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस मुळे हा होतो। त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन इज एअरबोर्न। ठीक आहे, तर जेव्हा कुठल्या पेशंटला टीबी झालेला आहे अँड इफ दॅट पर्सन कफ्स ऑर स्नीजेस, तो सराउंडिंगची एअर कंटॅमिनेट करतो आणि अनादर पर्सन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दॅट एअर कॅन कॉन्टॅक्ट टीबी इझिली। त्यानंतर सिम्पटम्स काय आहेत, तर कफ विथ स्पुटम अँड ब्लड ॲट टाइम्स, चेस्ट पेन्स, वीकनेस, वेट लॉस, फीवर अँड नाईट स्वेट्स। ट्रीटमेंट बघितलं गेलं तर टीबी इज कम्प्लिटली क्युरेबल डिझीज, ट्रीटेबल डिझीज आहे एक्सेप्ट जर ड्रग रेझिस्टंट असेल तर, अँड इट इज ट्रीटेड विथ अ स्टँडर्ड 6 month कोर्स। तर आपल्या इकडे डायरेक्टली ऑब्झर्वेबल ट्रीटमेंट वापरल्या जाते, ज्यामध्ये इट इज मेड शुअर की पेशंट 6 महिने कम्प्लिटली ती ट्रीटमेंट घेतील, कारण जर 6 महिने तो कोर्स कम्प्लीट केलेला नाही तर ड्रग रेझिस्टंट टीबी वाढण्याचे चान्सेस अजून जास्त वाढतात। आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे मायग्रंट लेबरर्स असतात पुष्कदा किंवा गरीब बॅकग्राऊंडमधून लोकं आलेले असतात, त्यांच्यामध्ये टीबी झाल्यास ते कोर्स सुरू करतात, बट जसा द औषधांचा इफेक्ट दिसायला लागतो, ठीक आहे, तसंच त्यांना वाटतं की दे आर क्युअर्ड अँड देन दे स्टॉप द ट्रीटमेंट, विच इज वन ऑफ द रिझन की इफेक्टिवली टीबीला हँडल करणं कठीण होऊन बसलं आहे। त्यामुळेच डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट वापरल्या जाते। डॉट्स ह्या प्रोग्रामबद्दल तुम्ही ऐकलंच असाल। त्याच्यानंतर ड्रग रेझिस्टंटमध्ये 2 प्रकारचे ड्रग रेझिस्टंट टीबीज असतात। एक आहे मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, ज्यामध्ये फर्स्ट लाईन ऑफ ड्रग्स जे असतात जसं की आयसोनियाझिड आणि रिफॅम्पिसिन ह्यांचा इफेक्ट टीबी पेशंट्सवरती होत नाही, म्हणजेच दॅट बॅक्टेरिया इज रेझिस्टंट टू दीज 2 ड्रग्स। ह्यांना आपण सेकंड लाईन ड्रग यूज करून ट्रीट करू शकतो। देन कम्स एक्सटेन्सिव्हली ड्रग रेझिस्टंट टीबी, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेडिसिन युजली काम करत नाही। सेकंड लाईन ट्रीटमेंटचे जे ड्रग्ज असतात जसं की लिओफ्लॉक्झाझिन, मॉक्सिफ्लॉक्झाझिन, हे सुद्धा काम करत नाही। तर ह्यानंतर खूप कमी ऑप्शन किंवा नो ऑप्शन असतं टीबी पेशंट्सजवळ, त्यामुळे आपल्याला टीबी अशा स्टेजवरतीच कॉन्कर करायचा आहे जेव्हा की तो ड्रग रेझिस्टंट नाही आहे, राईट। त्यानंतर आपण बघूयात थोडंसं इंडियामध्ये कुठल्या प्रकारचा बर्डन आहे टीबीचं। तर इंडिया कंटिन्यूड ॲट द टॉप ऑफ द लिस्ट ऑफ पेशंट्स विथ ट्युबरक्युलोसिस, WHOचा रिपोर्ट होता 2019, त्यानुसार आपण सगळ्यात जास्त टीबी पेशंट्स इंडियामध्ये आहेत अँड सगळ्यात जास्त ड्रग रेझिस्टंट टीबी केसेससुद्धा इंडियामध्येच आहेत। द रिपोर्ट एस्टिमेटेड 10 million पीपल हॅड टीबी इन 2018, ज्याचा अर्थ काय आहे की 27% ऑफ द वर्ल्ड्स टोटल टीबी बर्डन इंडियामध्ये आहे। त्यानंतर इंडियाचं खूप एक ॲम्बिशियस गोल आहे एलिमिनेटिंग टीबी बाय 2025, ठीक आहे, आणि इंडिया इज कमिटेड टू एलिमिनेटिंग द टीबी। ही इयर आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्सचे आहे, त्यामध्ये 2030 हे गोल ठेवण्यात आलेलं आहे की टीबीला एलिमिनेट करायचं आहे बाय 2030। इंडियाचं हे सेल्फ डिक्लेअर्ड गोल आहे की आपल्याला 2025 म्हणजे 5 वर्षाआधीच टीबी इंडियामध्ये एलिमिनेट करायचं आहे, आणि फॉर दॅट नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम आहे। टू अलाइन विथ द ॲम्बिशियस गोल, द प्रोग्राम हॅज बीन रिनेम्ड फ्रॉम रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम होता आधी, ठीक आहे, त्याचं नाव बदलून करण्यात आलं आहे नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम। आपल्याला एलिमिनेट करायचं आहे, फक्त कंट्रोल नाही। देन टीबी रिपोर्ट 2020 बघूया। तर हा रिपोर्ट ॲन्युअल रिपोर्ट आहे अँड इट इज लॉन्च्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर। तर स्टेट्सनी कसं परफॉर्म केलं आहे, तर मोठ्या स्टेट्समध्ये म्हणजे ज्यांची पॉप्युलेशन 50 लाखपेक्षा जास्त आहे, गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश हे टॉप 3 बेस्ट परफॉर्मर्स होते। त्यानंतर त्रिपुरा आणि नागालँड जे छोट्या स्टेट्समध्ये बेस्ट परफॉर्मर्स होते, आणि दादरा अँड नगर हवेली अँड दमण अँड दीव हे युनियन टेरिटरीजमध्ये बेस्ट परफॉर्मिंग होते। आता बेस्ट परफॉर्मिंग म्हणजे काय, सेंटरच्या ज्या आपण गाईडलाईन्स असतील किंवा त्यांचे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळे टीबीबद्दल प्रोग्राम्स असतील, ठीक आहे, त्यांना प्रॉपरली इम्प्लिमेंट करणं, ट्रीटमेंट मेटेड आउट करणं, सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं आणि टीबीला कंट्रोल करण्यात थोडं बहुत यश मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात। आणि त्यात गुजरात, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश टॉपमध्ये आहेत, देन त्रिपुरा अँड नागालँड छोट्या स्टेट्समध्ये, आणि दादरा नगर हवेली अँड दमण अँड दीव। त्यानंतर आपण यात दिलेले काही फॅक्ट्स बघूया की टीबीचं टोबॅकोसोबतचं काय असोसिएशन आहे, ठीक आहे। तर टोबॅको कन्झम्पशन इज रायझिंग अमंग इंडियन टीबी पेशंट्स,
8% of the TB cases can be attributed to tobacco usage. Smoking tobacco, chewing tobacco, आपल्याला माहिती आहे हेल्थ वरती खूप फरक पडतो त्यांनी, राईट, लंग्स वरती खूप फरक पडतो. आणि टीबी जो आहे तो तसं तर दोन प्रकारचा असतो, पल्मनरी टीबी आणि एक्स्ट्रा पल्मनरी टीबी. पल्मनरी टीबी अफेक्ट्स युअर लंग्स, ठीक आहे, आणि मॅक्झिमम वेळेस टीबी हा पल्मनरी असतो. त्यामुळे आपण बघू शकतो की कसं असोसिएशन आहे की टीबी पेशंटची तब्येत अजून जास्त खालवेल जर त्यांना टोबॅकोची सुद्धा सवय असेल तर, ठीक आहे. देन एच आय व्ही पेशंट्स अँड टीबी बघितलं तर पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही आर मोस्ट व्हल्नरेबल अमंग ऑल दोज टीबी पेशंट ग्रुप्स विच हॅव अदर मॉबिडिटीज. तर एच आय व्ही आपल्याला माहिती आहे की इट इज बेसिकली इम्युनिटी कमी करणारा तो डिझीज आहे. वेन एच आय व्ही व्हायरस इन्फेक्ट्स यू, इट अटॅक्स युअर हेल्दी फायटिंग सेल्स, ठीक आहे. तर बॉडीचं रेझिस्टन्स जे आहे ते त्याच्यामुळे खूप कमी होऊन जातं. आणि जे ऑपॉर्च्युनिस्टिक बाकीचे डिझीजेस असतात, जे वाटच बघत असतात की तुमची इम्युनिटी डाऊन होईल, देन दे स्टार्ट शोईंग इफेक्ट. आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये लेटंट टी बीसुद्धा प्रिव्हलंट आहे. आता लेटंट टी बी म्हणजे काय, तर मॅक्झिमम लोकांना टी बी ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, बट इम्युनिटी अप असल्यामुळे टी बीचे सिमटम्स दिसत नाही. दॅट टी बी बॅक्टेरिया, दॅट इज मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, इज नॉट एबल टू इफेक्टिव्हली प्रॉलिफरेट, ठीक आहे, ज्याच्यामुळे सिमटम्स पण नाही आहेत आणि डिझीज पण नाही आहेत. बट वन्स युअर इम्युनिटी इज सो डाऊन, टी बी कॅन अकर. त्यामुळे एच आय व्ही आणि टी बीचं असोसिएशन आहे. देन इंडिया अकाउंट्स फॉर 9% ऑफ ऑल एच आय व्ही असोसिएटेड टी बी डेथ्स इन द वर्ल्ड, द सेकंड हायेस्ट नंबर ग्लोबली. अवेअरनेस अमंग टी बी पेशंट्स अबाउट देअर एच आय व्ही स्टेटस हॅज गॉन अप टू 81% फ्रॉम 67%. देन डायबिटीज असोसिएटेड टी बी, दी अदर सच ग्रुप इज पेशंट्स सफरिंग फ्रॉम डायबिटीज. अकॉर्डिंग टू द रिपोर्ट 20% ऑफ ऑल टी बी केसेस इन इंडिया ऑल्सो सफर फ्रॉम डायबिटीज. त्यानंतर एक मेन्शन करण्यात आलं होतं मिसिंग पेशंट्स. द मेजर हर्डल इन सर्वेलन्स ऑफ द डिझीज इन इंडिया इज मिसिंग पेशंट्स. तर नियरली 0.54 million टी बी केसेस आर मिसिंग. आता ह्या मिसिंग केसेसचा अर्थ काय आपण हे पण बघूयात. डब्ल्यू एच ओचं एस्टिमेट होता इंडियासाठी 26.9 lakh केसेस, ठीक आहे, आणि इंडियामध्ये 24.04 lakh ट्युबरक्युलोसिस केसेस रिपोर्ट केल्या गेल्या होत्या. तर याचा अर्थ असा होतो की केसेस या रिपोर्ट होत नाही आहेत. देअर आर पीपल आउट देअर, पेशंट्स आउट देअर विथ टी बी विच आर नॉट एबल टू रिपोर्ट, दे आर नॉट गेटिंग नोटिफाईड. आणि जर ते नोटिफाय होत नसतील आहेत तर ह्याचा अर्थ काय, त्यांना ट्रीटमेंट देणं कठीण पडेल, राईट. प्रॉपर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे चान्सेस आहे त्यानंतर ते अजून पुष्कळ लोकांना टी बी कॉन्ट्रॅक्ट करू शकतात, राईट. त्यामुळे मिसिंग पेशंट्स हे आपल्यासाठी एक खूप मोठी समस्या आहे. देन लो फर्टॅलिटी, इट स्टेटेड 79,144 डेथ्स ड्यू टू टी बी, जेव्हा की डब्ल्यू एच ओने म्हटलं होतं की 4.4 lakh फर्टॅलिटीज, ठीक आहे. तर हा ही एक खूप जास्त डिस्पॅरिटी आहे. देन ट्रीटमेंट सक्सेस रेट वॉज अराउंड 70-73% इन लास्ट 2 years. आणि 2014-16 जर बघितला तर इट वॉज 76-77%. तर मार्जिनली कमी झालं आहे आपण असं म्हणू शकतो. इंडियाने काय काय इनिशिएटिव्ज घेतले आहेत, तर निक्षय इकोसिस्टम आहे. इट इज द नॅशनल टी बी इन्फॉर्मेशन सिस्टम विच इज वन स्टॉप सोल्युशन टू मॅनेज इन्फॉर्मेशन ऑफ पेशंट्स अँड मॉनिटर प्रोग्राम ॲक्टिव्हिटी अँड परफॉर्मन्स थ्रू आउट द कंट्री, ज्याच्यामुळे हेल्थ केअर वर्कर्सला खूप सोपं पडेल आहे, ठीक आहे. इन्फॉर्मेशन ॲक्सेस होतं आहे, ट्रीटमेंट रिजिम ॲक्सेस होतो आहे आणि पेशंट्सलासुद्धा सोपं पडेल. देन निक्षय पोषण योजना, जो की मॉनिटरी सपोर्ट स्कीम आहे आणि टी बी पेशंट्सला फॉर देअर न्यूट्रिशन. न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप युअर इम्युनिटी अप, ठीक आहे. इम्युनिटी अप असेल तर 50% लढाई तुम्ही तिथेच जिंकली आहे. देन टी बी हारेगा देश जीतेगा कॅम्पेन, इट वॉज लॉन्च इन 2019 शोकेसिंग हायेस्ट लेवल ऑफ कमिटमेंट फॉर द एलिमिनेशन ऑफ टी बी. अँड देन सक्षम प्रोग्राम, हा पण एक खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने लॉन्च केला होता फॉर प्रोव्हायडिंग सायको सोशल काउन्सिलिंग टू ड्रग रेझिस्टंट टी बी पेशंट. इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारचे हे डिझीजेस वगैरे आहेत त्यांचा, ते जे पेशंट्स असतात, ठीक आहे, त्यांचा ॲक्सेप्टन्स नाही आहेत सोसायटीमध्ये व्यवस्थित, ठीक आहे. आणि जर क्युअरही झाले, ट्रीटही झाले, तरीसुद्धा त्यांना आयसोलेटेड ठेवलं जातं. त्याचा सायकोलॉजीवरती खूप जास्त परिणाम पडतो. आणि हे सगळं का होतं, तर सोशल अवेअरनेस नाही आहे, राईट. त्यामुळे हा प्रोग्राम एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे गोष्टी नॉर्मलाईज करण्यासाठी, राईट.
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. टीबी रिपोर्ट 2020 प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता पुष्कळसे डिझीजेस असतात, राईट, पण सगळ्यांचबद्दल तुम्हाला सायंटिफिक नाव, पॉझिटिव्ह एजंटचं किंवा ड्रग्ज वगैरे माहिती असणं आवश्यक नाही आहे. बट टीबीसारखा डिझीज जो इंडियामध्ये इतका इम्पॉर्टंट आहे, इतका प्रिव्हलंट आहे, तुम्ही ड्रग्सचेसुद्धा नावं लक्षात ठेवलेत तर इट विल बी बेटर. म्हणजे सांगता नाही आहेत, UPSC कॅन आस्क अबाउट देन, प्लस मेन्समध्ये लिहायला तुम्हाला सोपी पडेल. So, if you liked our video today, please like, share and subscribe to our channel, Holistic Facts. Thank you.